आज सोमवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 3:30 दरम्यान झालेल्या वादळाचा तालुक्यात फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वायरी तुटून पडल्या, काही घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या गच्चीवरचे टेरेसचे पत्रे उडाले आहे. अगोदर लांब पाऊस गरजला, हळूहळू वारा सुटला, घुटमळत राहणाऱ्या वाऱ्यानं नुकसान झालं. पाऊस झाला कमी पण वारा वादळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं अनेकांच्या घराचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यासह कोपरगाव शहरात देखील आज पावसानं वाऱ्या वादळांसह जोरदार हजेरी लावल्यानं जेवूर पाटोदा येथील पंढरीनाथ गायकवाड यांच्या घरकुलातून मंजूर झालेल्या घराचे पत्रे उडून गेले, ते विद्युत तारीवर पडले, तर वाल्मिक गायकवाड यांच्याही घरांचे पत्रे उडाले होते. ग्रामस्थांनी सावध होत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यानं जीवितहानी टळली आहे. तसेच शहरातील हनुमान नगरमधील राजेंद्र बाबूलाल हातकर यांच्या घराचे पत्रेच उडाले तर जोशीनगर येथील एका इमारतीवरील टेरेसच्या पत्र्याचे शेड उखडून झाडावर जाऊन पडले होते. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक लॉकडाऊनचा सामना करीत आहे. मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अशातच आसमानी संकटामुळे अनेक गरीब कुटुंबाचे घराचे पत्रे उडून हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या गरीब कुटुंबाला या परिस्थितीत तात्काळ मदत करण्याची गरज आहे. काय घरकुलाचे होते ते घरकुल केलेलं होतं आणि ते काम चालूच होतं. थोडंसं राहून ते पूर्ण वादळाने उडालं आणि आम्ही पण तिकडं पळालो, घरातून बाहेर पळावं लागलं. कोणाला काही इजा वगैरे काही झालं नाही ना? लागलं नाही कोणाला. बाहेरच्या दुसऱ्या शेजारच्या घरात पळाले, सगळे वल्ले झालेले आणि काही मदत भेटावं. आता हे घरातून पैसे खर्च करून तयार केलेलं होतं आणि त्यांनी आता ते वादळाने सगळं उडालं, पण आता राहायला सुद्धा जरा अडचण आली आम्हाला. ते बोलले थोडक्यात ती मत्री वाचलेली आहे. हे शेजारचे पत्रे उडून आमच्या घरावर आलेले, त्याची काही म्हणजे हे नाही आहे. तर हे राहायची सोय आम्हाला बी नाही आता. याचे फक्त तुम्ही कारवाई करणे हे आमचं बोलणं आहे, दुसरं काही नाही. हे वाऱ्यामुळे ना सगळं उडून पडलं आहे खाली आणि आमचे घरकुलामध्ये आम्ही राहतो आहे. ही परिस्थिती आमचीवाली, आमची घरकुलासाठी बी मागणी केली, त्याची बी मंजुरी व्हाय ना अजून. अशी परिस्थिती झाली आमची. आज खूप हानिकारक घटना झाली असते. आज आमची मत्रीच्या डोक्यात विटा पडून मरू बी शकले असते. काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी भरपाई की. काल बाजार आग करून आणले, ते सुद्धा वल्ला झालेले अक्षरशः. बाजार वल्ले झाले. जीवितहानी सुद्धा झाली असती जर घर सोडून पळालं नसतं. या अशा अशी परिस्थिती व्हायले पप्पा तरी कुणीकडे उडून पडले. एकदा एक घराची नुकसान झाली, खा प्या नाही काही नाही, कसं काय करा काय झोपायची पण चेळ गेलं. आम्ही तिकडं अन्ना तिकडं पळून चल. हा बाजार नाही, आठ नाही, काम नाही, धंदा नाही. धान्य वल्ले झालं, खोट्या काट्या पडल्या, डब्बे पडले. आमच्या इथे वादळामुळं भरपूर घरकुलांचं नुकसान झालेलं आहे. कोरोनामुळं तर सगळेजण वैतागलेले आहे, पण त्याच्यामुळं जे गरीब गोरगरीब आहे त्यांचं घरकुल मंजूर होऊन सुद्धा त्यांनी ना स्वतः काम करून सुद्धा त्यांनी स्वतः पैसे टाकून जे घराचं काम पूर्ण केलं आहे त्यांचेसुद्धा आज असे हे नुकसान झालेले आहे. आज जर त्यांनी जर हे नुकसान भरपाई त्यांना भेटले नाही तर मग त्यांना काम करावं का घराचं काम करावं? कारण काही दिवसांनी ग्रामपंचायतवाले येतील आणि तुमचं घराचं काम पूर्ण नाही झालं, त्या पैशामध्ये घरकुल पूर्ण होत नाही. आणि हे जर असं नुकसान झालं तर घरकुलवाल्यांनी काय करायचं? मागं पण पाहिलं तुम्ही, ते सुद्धा नुकसान झालेले आहे. सगळ्यांचं नुकसान भरपाई जर आता हे जर स्वतः काम करून सुद्धा यांचे जे पोट भरतीन काय घराचे कामं करतील? आज यांची परिस्थिती अशी का आज ते शेजारपाजऱ्यांच्या घरी रावळले. आज त्या आमच्या योगेश भाऊ गरुड त्यांच्या घरात त्यांच्या इथं ते राहतील आता. त्याच्यानंतर मग किती दिवस तर राहतील ते त्यांच्या इथं ते राहून राहून? पण आज त्यांच्या घराचं त्यांची जर भरपाई त्यांना भेटली नाही त्यांनी राहायचं कुठं? आज भरपूर जणांचे असे भरपूर नुकसान झालेलं आहे. पण आता प्रत्येकाची पण तुम्ही बैठ नाही घेऊ शकते, कोणा प्रत्येकाला भेटू पण शकत नाही. प्रत्येक जणांचे घरकुल मंजूर झाले किंवा काही जणांचे घरकुल मंजूर झालेले नाही, तर आमचं एवढं शासनाकडे म्हणणं आहे का जे नुकसान झालेलं आहे, जे काही नुकसान झालेलं आहे, का तुम्ही शासनाने ती गोरगरिबांना मदत करावी आणि जे असेल ते मदत करून द्यावी आणि ज्यांचे मंजूर झाले नाही त्यांच्या घरकुलाची लवकरात लवकर मंजुरी करून द्यावी, जेणेकरून ते पुढचं नुकसान किती वादळाला तरी होणार नाही. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.